ओके स्टूडेंट्स, सो वेलकम बैक। नाउ वी आर स्टार्टिंग सिक्स्थ चैप्टर ऑफ ज्योग्राफी, लैंड यूज म्हणजे काय तर भूमीचा उपयोग किंवा भूमी उपयोजन। सो बिफोर डिस्कसिंग दिस ॲक्टिव्हिटी अँड ट्राय दिस, सो फर्स्ट वी विल रीड दिस ज्योग्राफिकल एक्सप्लेनेशन। यू मे हॅव रिअलाइज्ड दॅट देर इज अ फिक्स्ड प्लेस फॉर एव्हरीथिंग, म्हणजे वरती जी एक कृती दिली त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की घरात प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची हे ठरलेलं असतं। हे जर ठरवून केले नाही तर मग घर अव्यवस्थित वाटतं, घरात वावरताना अडचणी येतील, तर मग या व्यवस्थांची जागा बदलली तर काही दिवस आपला गोंधळ उडतो। आपल्या घरातील उपलब्ध असलेली भूमी जागा या विविध व्यवस्थांसाठी आपण वापरतो। सो ट्राय दिस, ड्रॉ अ स्केच ऑफ युअर हाऊस, आपल्या घराचा एक नकाशा, एक प्रकारे आराखडा प्लॅन काढा। या प्लॅनमध्ये मग तुम्ही पुढील व्यवस्था कोणकोणत्या दिशेला आहे ते करायचं, किचन कुठं आहे, पूर्वेला आहे की पश्चिमेला आहे, बाथरूम, कोर्टयार्ड, लिव्हिंग रूम, बेडरूम। ओके, सो दिस इज जस्ट ॲक्टिव्हिटी, दिस इज नॉट होमवर्क। सो दिस वॉज इंट्रोडक्शन अँड देन नाऊ ज्योग्राफिकल एक्सप्लेनेशन फॉर दिस ॲक्टिव्हिटी। तर मग लँड यूज, तर भूमीचा उपयोग, हे प्रदेशातील भूमीचा उपयोग आपण कसा केला याच्यात शिकणार आहोत। तर भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून होते, इंटरॅक्शन। ओके, तर मग जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो। जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला। खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते, सपाट जमिनीत शेती केली जाते इत्यादी। ठीक आहे, तर मग आता आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे की हे असे कार्ड तयार करा। ठीक आहे, रिपेअर बोर्ड, कार्डबोर्डचे बोर्ड तयार करा, नंतर चिठ्ठ्या बनवा आणि मग एकेका मुलाला किंवा मुलीला ते उचलायला सांगून तिथे उभे राहा। सो नॉट नाऊ, सो टाईप्स ऑफ लँड यूज म्हणजे भूमीचे जे उपयोग आहे त्याचे प्रकार। पहिला आहे ग्रामीण भूमी उपयोजन। तर मग ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात, मग त्याचा ग्रामीण वस्तींच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो। खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आढळते तर किनाऱ्यालगत कोळी लोकांच्या वस्ती आढळते। ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते। तिथे लोकसंख्या विरळ असते। ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते। ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते। तर अरेबल लँड, अरेबल म्हणजे काय, शेतजमीन। ठीक आहे, फार्म लँड, तर मग प्रत्यक्ष शेतीखाली हे क्षेत्र असते। हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते। जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते। सो नाऊ फॅलो लँड किंवा फॅलो लँड, ज्याच्या तिथे पडीक जमीन। ठीक आहे, तर मग शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती पडीक जमीन असते। ठीक आहे, आता जमिनीचा कस वाढवण्यासाठी या जमिनीला विश्रांती दिली जाते। 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग वापरत नाही, त्याला चालू पड असं आपण म्हणतो। सो नेक्स्ट इज अवर फॉरेस्ट लँड, म्हणजे वनजमीन। तर मग सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे। यामध्ये वनक्षेत्रातून लाकूड, डिंका, गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात। सदर वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपे, वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात। गायरान, आता ग्रास लँड, ठीक आहे, पाश्चर लँड म्हणजे गायरान किंवा माळरान। तर मग गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराव जमीन म्हणून वापरण्यात येते ती जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते, फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते। ठीक आहे, सो नाऊ नेक्स्ट इज अवर अर्बन लँड यूज, म्हणजे नागरी भूमी उपयोजन। तर मग त्याच्यात आहे आपल्याकडे की देअर हॅज बीन अन इन्क्रीज इन अर्बन सेटलमेंट्स इन द 20th century, म्हणजे 20व्या शतकात नागरी वस्तींमध्ये वाढ झाली। नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो। पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते। नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते। ठीक आहे, नागरी वस्त्यात भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते। सो कमर्शियल लँड यूज, म्हणजे व्यावसायिक क्षेत्र। तर मग शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो। या भागात दुकाने, बँका, कार्यालये यांचा समावेश प्रामुख्याने होतो। केंद्रीय व्यवहार विभाग म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, ठीक आहे, CBD,
ही कल्पना यातूनच निर्माण झाली. उदाहरणार्थ मुंबईमधील फोर्ट किंवा BKC वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. ठीक आहे. सो रेसिडेन्शियल लँड यूज, निवासी क्षेत्र, यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या जमिनीचा, या प्रकारच्या भूमी उपार्जनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो. सो ट्रान्सपोर्ट लँड यूज, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते. अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात. तसेच सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. याशिवाय त्या खाजगी वाहनांची संख्याही जास्त असते. त्यामुळे शहरात, यासाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते. ठीक आहे. अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात. ठीक आहे. सो नेक्स्ट इज अवर पब्लिक युटिलिटी एरिया, म्हणजे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. तर मग लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधांसाठी वापरलं जाणारे जे क्षेत्र आहे ते याच्यात येतं. म्हणजे याच्यात काय येतं तर हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. हे क्षेत्र नागरी भूमी उपार्जनात महत्त्वाचे असते. वाढत्या लोकसंख्येचा ताण या सुविधांमुळे शमला जातो. तर गिव इट अ ट्राय, टेक अ मॅप ऑफ युअर सराउंडिंग एरिया अँड यूज इन डिफरंट कलर शो द लँड यूज ऑफ एरिया, युअर एरिया. ठीक आहे. सो यस, नेक्स्ट इज अवर रिक्रिएशनल लँड यूज, म्हणजे मनोरंजनाचे ठिकाण. तर शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो. अशा भागाचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह इत्यादींसाठी केला जातो. तर मग आता नेक्स्ट आहे मिक्स्ड लँड यूज, म्हणजे मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. अशा भूमी उपयोजनास मिश्र वापर असे म्हणतात. उदाहरणार्थ निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र. नकाशावर अशी क्षेत्रे दाखवताना विशेष रंग वापरतात. लाल म्हणजे निवासी, निळा म्हणजे व्यावसायिक, पिवळा म्हणजे कृषी, हिरवा म्हणजे वनक्षेत्र. ओके, सो प्लीज रिमेंबर दिस. अँड नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन मिक्स्ड लँड यूज इन अर्बन. ठीक आहे. अर्बनचा हा टाईप आहे ना, अर्बन लँड यूजमधला. मिक्स्ड लँड यूजवर शॉर्ट नोट लिहायची आहे. त्याचबरोबर जे आपलं ग्रामीण लँड यूज आहे, ठीक आहे, रुरल लँड यूज, त्याच्यामध्ये शॉर्ट नोट लिहायची आहे. फॉरेस्ट लँड, राईट अ शॉर्ट नोट ऑन फॉरेस्ट लँड. ओके. सो नाव ट्रान्झिशनल एरियाज अँड सबर्ब. ठीक आहे. तर आता पुढचं आपला काय टॉपिक आहे की संक्रमण प्रदेश व उपनगरे, म्हणजे नागरी वसाहतींच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते. तसेच येथील सांस्कृतिक जीवनही मिश्र स्वरूपाचे असते. या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरिक क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली दिसते. या भागाचे काळानुरूप नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात. उदाहरणार्थ काय आता याचं उदाहरण, तर बँड्रा, भांडूप आर सबर्ब्स ऑफ मुंबई सिटी. ठीक आहे. सो नाऊ थिंक इफ लँड इज लेफ्ट फेलो और इज नॉट इन यूज देन कॅन इट बी टर्म ॲज अ काइंड ऑफ लँड यूज. भूमी जर उपयोगी पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारे भूमी उपयोजन आहे का? येस, तर आहे. कारण की आपण त्याच्यावर मग ग्रास लँड वगैरे बनवू शकतो जे नंतर गुरांसाठी वापरलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो येस. नाऊ नेक्स्ट प्लांड सिटीज, म्हणजे नियोजित शहरे. तर मग औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले. हे नागरीकरण सुनियोजित नसल्याने शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. रोजगाराच्या संधींमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर झाले. त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता हा नेहमीच गंभीर प्रश्न असतो. शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसते. मर्यादित जमीन व भूमी उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर याबाबत
भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले. शहरांच्या उत्पत्तीपूर्वी शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास केला जाऊ लागला. फॉर एक्झाम्पल काय याच्यात सिंगापूर, सेऊल म्हणजे दक्षिण कोरिया, ज्युरिच स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन DC अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझिलिया, ब्राझील, चंदीगड व भुवनेश्वर भारत इत्यादी नियोजित शहरांची उदाहरणे आहेत. सो कॅन यू टेल एक्झामिन द पाय चार्ट शोईंग लँड यूज इन फिगर 6.1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, सो दिस इज डिफरंट कंट्रीज. सो हियर वी हॅव जापान लेफ्ट साईड, येस, अँड देन हियर वी हॅव इंडिया 2011. ओके, सो लँड यूज इन जपान अँड इंडिया. इन विच कंट्री द मोस्ट इज द लँड अंडर फॉरेस्ट इज मोर. ठीक आहे, आता इथे फॉरेस्ट वनाच्छादित ग्रीन कलर कुठे जास्त आहे तर जपान आणि इंडियामध्ये ओनली 23. ओके, सो लाईक दिस यू हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन 1, 2, 3 अँड 4, 5, 6. ओके, सो दिस इज ऑल्सो होमवर्क 1, 2, 3 अँड 4, 5, 6 सिक्स क्वेश्चन्स सब क्वेश्चन्स. नाव नेक्स्ट इज अवर जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन फॉर दिस. सो यू मे हॅव रिअलाइज्ड, तर मग आपल्याला लक्षात आलंच असेल की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. जसे जपानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी फारच अल्प आहे. त्या मानाने भारतातील जी वनाच्छादित जमिनीची टक्केवारी कमी असून स्थायी कृषीवरील जमिनीची टक्केवारी जास्त आहे. परदेशातील भूमी उपयोजनानुसार विकासाची पातळी समजून घेता येते. सो ओनरशिप ऑफ लँड अँड ओनरशिप राईट्स. ठीक आहे, सो आता मालकीचे हक्क, जमिनीची मालकी व मालकी हक्क. सो कॅन यू टेल लँड यूज, आपल्याला बोलायचं आहे 6.2 आणि 6.3 मधून. येस, ओके, भूमी उपयोजनामध्ये 7/12 उतार आपण आता बघणार आहोत. 7/12 एक्स्ट्रॅक्ट. तर मग अंडर लँड युटिलायझेशन वी हॅव सीन हाऊ लँड इज पुट टू डिफरंट युजेस. म्हणजे मग भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिले आहे. आणि मग जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते. या संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. ठीक आहे, तर आता बघा इथे आपल्याला दिलं आहे 7/12 उतारा. तर याला वाचायचं कसं ते आधी बघूया, मग आपण ते थिअरी पण बघूया. सो हाऊ इज द 7/12 एक्स्ट्रॅक्ट रेड. सो ऑक्युपंट्स क्लास 1, ऑक्युपंट क्लास 2 म्हणजे भोगवटदार भाग 1 आणि भाग 2 किंवा मग भोगवटदार वर्ग 1 वर्ग 2. ठीक आहे, तर इथे दिलेलं आहे आपल्याला मराठीतूनच आहे. ओके, सो इथे जे लिहिलं आहे भोगवटदार 1 आणि खाली लिहिलं आहे नेक्स्ट याच्यावर की भोगवटदार 2 असेल. ठीक आहे, एक मिनिट, भोगवटदार 2. ठीक आहे, आता याच्यात फरक काय आहे भोगवटदार 1 आणि 2 मध्ये? तर भोगवटदार 1 म्हणजे त्यांना परंपरेने मिळालं असतं आणि भोगवटदार 2 म्हणजे सरकारकडून त्यांना ती जमीन मिळालेली असते. सो दॅट इज कमिंग अहेड. सो फर्स्ट वी विल रीड धीस की ऑक्युपंट क्लास 1 म्हणजे भोगवटदार वर्ग 1. भोगवटदार म्हणजे ते आता जे जमीन जे उपभोगणार आहेत, जे वापरणार आहेत ते लोक, म्हणजे हे जमीन वंश परंपरेने चालत आलेली असते, मालकी हक्काची असते. ठीक आहे, सो दिस इज अन सेंट्रल प्रॉपर्टी. आणि भोगवटदार वर्ग 2 म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच त्या जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाणदान हस्तांतरण करता येते. ठीक आहे, नाव त्या मग त्याखाली काय होतं
आकार जमिनीवर लावण्यात आलेला कर, ठीक आहे, रुपये पैसे यामध्ये दिला जातो. असेसमेंट, सो टॅक्स इज लिवाइड ऑन लँड इज गिवन इन रुपीज, ठीक आहे. आणखी मग इतर काही हक्क असतात, त्यामध्ये मग मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्याच्या नावाची नोंद असते. तसेच सदर जमीन संदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे किंवा नाही हे समजते, ठीक आहे. सो अगेन वी विल गो बॅक टू अवर दिस टॉपिक हियर. सो 7/12 एक्स्ट्रॅक्ट, 7/12 उतारा. तर अंडर लँड युटिलायझेशन हे वाचलं आपण आता जस्ट बघितलं की भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा प्रकार कसा, वापर कसा केला जातो हे आपण पाहिले. जमिनीची माहिती खाजगी किंवा सरकारी असू शकते. या संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते, ठीक आहे. नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील 7/12 उतारा या कागदपत्रात आपल्याला पाहता येते. याविषयी आपण थोडी माहिती घेऊ. 7/12 उतारामुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते. हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो किंवा भूमी अभिलेख क्षेत्र. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे आहेत, कलमे आर्टिकल्स. 7/12 द 7/12 एक्स्ट्रॅक्ट इज अ काइंड ऑफ मिरर अबाउट द लँड. 7/12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय, कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर मग कोणाचा अधिकार आहे किंवा कोणाचा मालकी हक्क आहे हे आपल्याला लगेच कळतं, ठीक आहे, तिथे गेल्याशिवाय, ठीक आहे, विदाउट गोईंग देअर. येस. सो द रजिस्टर, मग आता महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जमीनधारकांच्या मालकी हक्क कर्जाचा बोजा, शेतजमिनीचे हस्तांतर, त्यातील पिकांखालील क्षेत्र यांचा समावेश असतो. यापैकी गावाचा नमुना क्रमांक 7 आणि गावाचा नमुना क्रमांक 12 मिळून 7/12 उतारा तयार होतो. म्हणून या उतारायला 7/12 उतारा असे म्हणतात. जमीन व महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात, ओके. सो नाऊ नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज हाऊ इज द 7/12 एक्स्ट्रॅक्ट रेड. हाऊ इज द 7/12 एक्स्ट्रॅक्ट रेड, ठीक आहे. याच्यावर शॉर्ट नोट लिहायचे म्हणजे 1, 2, 3, 4 पॉईंट्स. सो नाऊ नेक्स्ट इज अवर प्रॉपर्टी कार्ड, म्हणजे मालमत्ता हक्क किंवा प्रॉपर्टी सर्टिफिकेट. तर मिळकत पत्रिका, तर बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो. यात खालील माहिती असते: सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वही वाटीचे हक्क इत्यादी, ठीक आहे. तर मग आपल्याला प्रश्न विचारलं आहे. सो नाऊ कॅन यू टेल गिव द आन्सर ऑन द बेसिस ऑफ 6.4. ओके, 6.4 का हियर इट इज 6.4. सोपं आहे अगदी, की आपल्याला 1990-91 या काळातील कोणते भूमी उपयोजन 2010-11 कमी होताना दिसत आहे, मी त्यामागचे कारण सांगा, ठीक आहे. 1990-91 आपल्याला दिसतं आहे आणि 2010-11 सुद्धा दिसतं आहे की कोणत्या प्रकारचा भूमीचा उपयोग कमी झाला. जस्ट इथे बघून बघून लिहायचं आहे. नंतर पुढे आहे की कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते, याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी काय संबंध लावता येईल, ठीक आहे. तर कोणती लँड आहे ती आपल्याला इथून कळेल. टोटल ॲग्रिकल्चरल लँड आहे. तर मग भारतीय अर्थव्यवस्था शी काय संबंध आहे ते लावा, ठीक आहे. म्हणजे प्राथमिक क्षेत्रात येतात शेती, तर मग भारतीय व्यवस्था कशी कृषी प्रधान आहे का वगैरे ते सगळं. सो शेतीखालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्न टंचाई असा विचार करता येईल का, ठीक आहे. तर हा आपला थर्ड क्वेश्चन आहे. सो येस, नाऊ नेक्स्ट. सो दिस इज नॉट होमवर्क, दिस इज नॉट होमवर्क, ओके. सो फॅक्टर्स अफेक्टिंग लँड यूज, तर आपल्या जे जमिनीचा उपयोग आहे त्याच्यावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो. तर ग्रामीण भूमी उपयोजनवर काय होतं आणि नागरी भूमी उपयोजनवर काय होतं. तर क्लायमेट म्हणजे हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती, सरकारी धोरण यांचा परिणाम होतो. नंतर
शहरात भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण, मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण. ठीक आहे, नाव जमतं का ते बघायचं आपल्याला. गिव्ह इट अ ट्राय. महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन 2010-11. ठीक आहे, तर मग व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लँड सुटेबल फॉर कल्टिवेशन. ठीक आहे, जस्ट इथे बघून बघून लिहायचं की सुटेबल फॉर कल्टिवेशन अंडर क्रॉप्स आहे, म्हणजे ती 56.8 शेतीयोग्य जमीन किती टक्के आहे, नापीक जमीन किती टक्के आहे, महाराष्ट्रातील वनांखालील जमीन किती टक्के आहे, महाराष्ट्रात बिगर शेतजमिनी किती टक्के आहे. ठीक आहे, सो येस, दिस इज ऑल्सो इज दिस इज नॉट द होमवर्क.